तर मी तर आलो होतो इथे रोकडोबाला आणि इथं आपले सबस्क्रायबर भेटलेले, आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत. तर हे दादा भेटलेले, दादा तुमचं नाव काय? हर्षल. दादा भेटलेले आहेत आपल्याला आणि ते पण आपले व्लॉग बघता. कोण कोणता व्लॉग बघितलाय दादा तुम्ही? तुमचे सगळे व्लॉग बघितलेले आहेत. सगळ्यात रामनवमीच्या या मिरवणुकी बघितला. तर मी तर झालेलो वोटिंग बघू शकता, केले गेले वोटिंग. आता जयसी मागल मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या नवीन एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजचा या व्लॉगची सुरुवात हाय स्टेट फॉरवर्ड आपल्या रोकडोबापासून. आणि आजचा या व्लॉग इथून स्टार्ट करण्याचं कारण एकच आहे की आज आपल्याला जायचं व्हिडिओ शूट करण्यासाठी रोकडोबाला. रोकडोबाला नदीवर रील्स पण शूट करायच्या. काही बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या इंस्टाग्रामला पण रील्स अपलोड केलेल्या नव्हत्या. तर आपल्या स्वतः दादू आलेला आहे आपला कॅमेरामॅन बनून सन. तर व्हिडिओ शूट पण बघत आहे मित्रांनो. आता पहिले गणपती बाप्पाचं दर्शन करतो चिंतामणीचं आणि लगेच जातो रोकडोबाला. म्हणजे हे पण रोकडोबाचा एरिया आहे पण हे थोडं आउटरला आहे आणि जे मेन आपले जे स्पॉटला जायचं ते थोडं मध्ये नदीच्या साईडला. तर व्हिडिओ शूट पण बघत आहे मित्रांनो, खूप खूप मजा येणार आहे. तर चला आज व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो झालेलं आहे दर्शन, आता निघतोय रोकडोबाच्या दिशेने. सुमित आपला गाडी चालू राहिला आज. चला व्हिडिओ पण बघत आहे मित्रांनो. हाच रस्ता आहे समोर रोकडोबा जाण्यासाठी आणि हे मंदिर आहे चिंतामणी गणेश मंदिर. बघू शकता मित्रांनो. आलेलो होतो इथं रोकडोबा देवस्थानला आणि इथंच आपल्याला फोटोशूट करायचं. माय मागे बघू शकता, ही फोटोशूटची लोकेशन आहे, नवीन लोकेशन आहे. बघूयात कसे फोटोशूट निघतं आणि रील्स पण काढायचे आपल्याला दोन तीन. आणि याच्यासमोर एक्झॅक्ट आपलं रोकडोबा हनुमंताचं मंदिर आणि शनिदेवांचं मंदिर. मध्ये पण जायचं दर्शन करण्यासाठी. मध्ये जास्त शूट करणार नेहमी मध्ये, कारण की असं पण देवाचं मंदिर आहे जास्त शूट करता येत नाही. पण जेवढं आपल्याला करता येईल आपण करेल. बाबा आणि ते बसलेले तिथं पुजारी, ते जर बोलले नाही करायचं तर नाही करणार, जर करायला म्हटले तर करून टाकायचं शूटिंग आणि एकदम मस्त असं व्लॉग बनवायचं. थोडीशोर पण बघत आहे मित्रांनो. आता दर्शन केलं, दर्शन झाल्यानंतर जातो रील शूट करण्यासाठी. तर शोर पण थोडं बघत आहे मित्रांनो. तर मित्रांनो जाता आता दर्शनला. तर मित्रांनो बघू शकता अशी कशी बजरंगबलींची मूर्ती इथं. आणि इकडं सालासर बालाजी भगवान, इकडं प्रभू श्रीरामचंद्र भगवान. तर मित्रांनो केलेलं आहे बालाजी सरकारचं दर्शन आणि आता इथं विविध अशा पेंटिंग्स आहे. तर त्यांचे मी काही सिनेमॅटिक शॉर्ट्स काढतो. तर सिनेमॅटिक शॉर्ट्ससाठी तयार आहे मित्रांनो. एक दोन तीन. मित्रांनो झाले दर्शन, आता जातोय रील शूट करण्यासाठी आणि खाली नदीमध्ये पण तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण की भरपूर दिवस झाले जत्रा होती तेव्हा आपण आलो होतो. आता पूर्णपणे बदल झालेला आहे या ठिकाणी, पूर्णच्या पूर्ण काया पालट झालेला आहे. तर चला जातो आता इकडे फोटोशूट पॉईंटवर. काय म्हणतो? प्लास्टिकचे इकडे बघू ना सर. A few moments later. मालेगाव परिसर चांगला करून घेता पण तुम्ही? पूर्ण मालेगाव कव्हर करतो आणि मालेगाव मध्ये कोणी बनवत नाही ना. चांगलं आहे ना.
तर मित्रांनो आलो होतो इथं रोकडोबाला आणि इथं आपले सबस्क्रायबर भेटलेले, आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत. तर हे दादा भेटलेले, दादा तुमचं नाव काय? हर्षल धनंदे सोनवणे. हर्षल दादा भेटलेले आहेत आपल्यांना आणि ते पण आपले व्लॉग्स बघता. कोण कोणता व्लॉग बघितलाय दादा? तुम्ही तुमचे सगळे व्लॉग बघितलेले आहेत. आता सगळ्यात रामनवमीचा यात मिरवणुकीचा व्लॉग बघितला, शेगाव दर्शनचा व्लॉग बघितला, चंद्रेश्वर आणि वणीगडाचे, मग तुमची उज्जैनची ट्रिपचा, उज्जैनची ट्रिपचा मी तुमचे सगळे व्लॉग बघतो. मालेगाव परिसर, रोहित भाऊ वाघ हे व्लॉगरच्या माध्यमातून अतिशय चांगला कव्हर करतात. तर मी त्यांचा नियमित सबस्क्रायबर पाहतो. दादा आपले व्ह्युअर्स आहेत आणि आपले फॅमिली मेंबर्स पण आहेत. तर दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तर मित्रांनो आता शूट झालेलं आहे आपलं, इथं रील्स वगैरे पण शूट करण्यात आलेलं आहे. तर मोबाईल हिट झाला, आयफोन हिट झाला, त्याच्यामुळे तो हँग मारत होता. त्याच्यामुळे आपण आलो होतो इथं पाण्याच्या टाकीवर थोडं पाणी मारण्यासाठी. तर तेव्हाच आपल्याला हे आपले सबस्क्रायबर दादा भेटलेत. आता जातो पुन्हा एकदा रील काढण्यासाठी, कारण की आयफोन हिट मारू राहिला आणि आपले कॅमेरामॅन दादा आहेत त्यांना व्हिडिओ शूट करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ राहिला. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो ज्यांना ज्यांना वाटत असेल आयफोन हँग मारत नाही, तर असं काहीच नाही मित्रांनो. जेव्हा तो आयफोन आमच्या हीटमध्ये येतो, उन्हामध्ये जातो, तेव्हा आयफोन पण हँग मारायला लागून जातो आणि काहीच म्हणजे काहीच बटन दाबले जात नाही, त्याच्यामध्ये स्क्रीन टच होत नाही. तर बघा आता झालेला आहे सॉल्व प्रॉब्लेम, कारण की रूमवाला ओला करून घेतला होता आणि लगेच त्याच्यावर पाणी मारलं तेव्हा लगेच टेम्परेचर कमी होऊन गेलं त्याचं. तर आता जाते पुन्हा इथे रील शूट करण्यासाठी. फायनल एक रील शूट करायची. ते रील्स पण तुम्हाला इंस्टाग्रामच्या आपल्या आय डीवर सापडून जाणार आहेत. तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल त्यांनी लवकरात लवकर फॉलो करा. तर आपल्या ज्या येणाऱ्या ज्या अपडेट्स असतील त्या तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. तर आता जाते रील शूट करण्यासाठी. पुढे शो पण बघायचं झालेलं आहे शूट आपलं एकदम कम्प्लीटपणे. आणि सिनेमॅटिक शॉर्ट्स पण तुम्ही बघितले असेल. सिनेमॅटिक शॉर्ट्स कसे आले ते पण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये दाखवा. आता जातोय घराकडं. पहिले हे सुमित बोला ड्रॉप करतो. सुमित बोला ड्रॉप करून लगेच जाईल घराकडं. घरी जाऊन जेवण वगैरे करणं पडणार आहे, कारण की 2 दिवस झाले आपण इकडे चाळे करत फिरतो मालेगावमध्ये. तर चला आता जाऊयात. हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. तर मित्रांनो काल आपण आलो होतो रोकडोबावानं. रोकडोबावानं आल्यानंतर आपण शूट नव्हतं केलं, बऱ्याच 2-3 कामं होतं त्याच्यामुळे आणि ते कामं आपल्याला दाखवायचे नव्हते व्हिडिओमध्ये. बट आता आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे लोकसभेचं मतदान. तर जातो आता मतदान करण्यासाठी. खूप टाईम झालं आहे, पहिलेच 4 वाजून गेलेले. आता बघूयात किती गर्दी आहे, किती नाही. गर्दीचं नाही म्हणजे गर्दी कमी राहिली तर खूपच चांगलं होऊन जाईल. फटाफट मतदान करून आपण लगेच आपल्या पुढच्या कामाला लागू शकतो. तर व्हिडिओ पण बघत आहे मित्रांनो. आणि आपला इंट्रो कसा वाटला हे जरूर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघितलं असेल तुम्ही थालापट्टी विजय सारखा इंट्रो बनवलेला आपण. तर असं मित्रांनो आता निघतोय गावात जाण्यासाठी. गावात नाही म्हणजे हिंमतनगरला जाण्यासाठी. हिंमतनगर म्हणून स्लिपा वगैरे घेतो आपण, मतदान कार्ड घेतो, लगेच निघतो मतदान करण्यासाठी. तर मित्रांनो झालेलं वोटिंग बघू शकता, केलं गेलं वोटिंग. आता जातोय घराकडं, इथं व्हिडिओ शूट करता येत नाही आपल्यांना. चला. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो झालेलं दर्शन आणि एकदम असं मस्त दर्शन झालं. आज आपल्याला आरती पण सापडून गेली. आता जातोय गावामध्ये, मेन गावात, आपल्या जुन्या गावात. एवढं सर पण बघत राहा मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिलॉग येते आपल्या चॅनलवर. तर चला